बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणारे असे गंभीर स्वरूपाचे शरीर विरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील 3 तालुक्यातून 2 वर्षासाठी तरीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन रतन झेंडे वय 39 राहणार शनिवार पेठ कराड यांच्यासह टोळीतील प्रतीक उर्फ बबलू परशुराम चव्हाण वय 25 राहणार रैनाक गल्ली शनिवार पेठ कराड तसेच परशुराम रमेश करवले वय 20 राहणार कृष्णाघाट सोमवार पेठ कराड व अविनाश प्रताप काटे वय 23 राहणार महात्मा फुले चौक गुरुवार पेठ कराड या टोळीतील चौघांनाही सातारा जिल्ह्यात तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव वाळवा व शिराळा तालुक्यातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. कराडचे पोलीस निरीक्षक B.R. पाटील यांच्याकडून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी चौघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. या प्रस्तावावरून सुनावणी होऊन 2 वर्षाकरिता दोघांना तडीपार करण्यात आलेले आहे.